पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. अधिकारी कर्मचाऱ्यांची वेतन अदा करण्याबाबत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 19/12/2023 ला निर्गमित झालेला आहे, त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण यावेळी घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासन अंतर्गत पिकांची आकडेवारी सुधारणा करण्याची योजना म्हणजे ICS आणि कृषी गणना या 100% केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत मंजूर पदावर कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांची वेतन अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून दिनांक 19/12/2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदरच्या शासन निर्णय अन्वये महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ वेळेवर कळविण्याची योजना, कृषी गणना आणि पिकांच्या आकडेवारीत सुधारणा करण्याची योजना ICS योजना या 100% केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत मंजूर पदांवर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनासाठी होणारा खर्च हा प्रस्तुत योजना अंतर्गत केंद्र शासनाकडून PFMS प्रणालीद्वारे आयुक्त कृषी यांना प्राप्त होणाऱ्या अनुदानातून समायोजनाने राज्य शासनाच्या लेखा शीर्षकाखाली जमा करण्याच्या अटीस अधीन राहून पुढील माने योजनांचे नाव व लेखा शीर्ष निहाय उद्दिष्ट नमूद करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ वेळेवर कळविण्याची योजना, कृषी गणना आणि पिकांच्या आकडेवारीत सुधारणा करण्याची योजना या तीनही 100% केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये मंजूर पदांवर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनावर होणारा खर्च प्रस्तुत योजना अंतर्गत केंद्र शासनाकडून PFMS प्रणालीद्वारे आयुक्त यांना प्राप्त होणाऱ्या अनुदानातून समायोजनाने राज्य शासनाच्या 16/01 केंद्र सरकारकडून सहाय्यक अनुदाने 06 केंद्र पुरस्कृत योजना 101 केंद्रीय सहाय्य हिस्सा 09 कृषी 09/08 कृषी गणना व सांख्यिकीचा एकात्मिक प्रकल्प या लेखा शीर्षकाखाली जमा करण्याची जबाबदारी आयुक्त यांची असणार आहे. आणि या संदर्भात कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो, त्यावरून तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.